21 एकरांमध्ये पूर्ण होणार हा प्रकल्प आहे. प्रत्यक्ष शिवकालीन शस्त्र आपल्याला इकडे पाहायला भेटतात. पण आता जे आपण पाहिलं ते फक्त झाकी आहे, पिक्चर तर अभी बाकी आहे. सध्या माझ्याकडे 100+ अशा पारख्या गाड्या आहेत. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत आहात रा, आनंदी रा, सुखी रा आणि जमेल तेवढं फिरत रा. तर मित्रांनो, मी आता फिरायला निघालो आहे. आज 26 तारीख आहे, दत्त जयंती आहे आणि आजची माझी राईड आहे ही मुंबई पुणे मुंबई. आम्ही पुण्याला जाऊन परत मुंबईला रिटर्न मारणार आहे. आणि आजचं जे माझं डेस्टिनेशन आहे हे पुण्यातलं आपण शिवसृष्टी जे आहे ते कवर करणार आहोत. आता आतमध्ये कॅमेरा किती अलाउड आहे मला माहिती नाही, तिथे गेल्यावरती आपल्याला कळणार आहे. तर ही शिवसृष्टी आपले बाबासाहेब पुरंदरे त्यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातली पहिली शिवसृष्टी आज आपण पाहायला जाणार आहोत. त्याचा जो पहिला भाग जो पब्लिकसाठी ओपन आहे तो आज आपण एक्सप्लोर करायला जाणार आहोत. आणि ऑन द वे जर आपल्याला काही स्पॉट भेटले ओल्ड पुणा हायवेने तर तोही आपण कवर करणार आहोत. तर आजची आपली राईड आपण चालू करूया आणि थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे. तर आपण राईड चालू करताना ऑन द वे बोलू. सो लेट्स बिगिन द राईड. मित्रांनो, आता हे जे ठिकाण आहे हे गोडबंदर गावातील श्री दत्त मंदिर आहे. हे माझ्या घरापासून अगदी 5-7 मिनिटं अंतरावरतीच आहे. आणि इकडनं पुढे जर आपण 1-5 मिनिटं गेलो तर आपण गोडबंदर किल्ल्यावरती पोचतो. तर रिसेंटली हा किल्लाही जीर्णोद्धार झालेला आहे या किल्ल्याचा. तर ते आपण नंतर कधी कवर करू, कारण एवढ्या सकाळी तो किल्ला ओपन असेल असं वाटत नाही. तर आता पटकन जाऊ आतमध्ये, दत्तांचे दर्शन घेऊ आणि पुढे आपली मुंबई पुणे मुंबई ही जर्नी स्टार्ट करू. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आता फायनली उजाडलेला आहे. मी ठाण्याला आहे, माझीवाड्यावाला फ्लायओव्हरवरती. आणि मी आत्ता माझा Insta360 ऑन केलेला आहे. या कॅमेऱ्याचा मित्रांनो हा एक प्रॉब्लेम आहे. ह्या कॅमेरा थोडासा कॉस्टली पडतो, पण ह्याचा जो सेन्सर असतो आतमधला हा फार छोटा आहे. आणि जेव्हा लाईट कमी असते तेव्हा हा खूप, म्हणजे याची फुटेज क्वालिटी खूप जास्त पडते. ओव्हरऑल ग्रेन्स वगैरे येतात, म्हणजे ते एकदम आपलं जो जुने असे जे 10 मेगापिक्सल वगैरे जे कॅमेरे असायचे तशी याची फुटेज क्वालिटी येते. पण दिवसाची याची फुटेज क्वालिटी फार सुंदर येते आणि आपण फार चांगले चांगले इफेक्ट्समध्ये प्ले करू शकतो या कॅमेऱ्यामध्ये. या कॅमेऱ्याची प्राईज मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, जर कोणाला इच्छा असेल जाणून घ्यायची तर तुम्ही बघू शकता. आता मित्रांनो, या कॅमेऱ्याचा अजून एक इफेक्ट, फास्ट इफेक्ट आता आपण बघूया. आणि तो फुल स्पीडमध्ये ऐरोलीवाला पॅच क्रॉस करतो. नमस्कार मित्रांनो, आजचं माझं पहिलं देवदर्शन झालेलं आहे. आता मी वर्धविनायक मंदिर जस्ट क्रॉस केलेला, दर्शन झालेलं आहे वर्धविनायक मंदिराचं. तर हे माझ्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण आज मंगळवार आहे, दत्त जयंती आहे, तर असा स्पॉट आपण मिस नाही करू शकत. ते पण अष्टविनायकांपैकी एक गणपती. तर आज माझं नशीब होतं हे दर्शन भेटलं. तर आता आपलं पुढचं स्टॉप लोणावळा. सो लेट्स गो. नमस्कार मित्रांनो, तर आता मी पोहोचलो आहे लोणावळ्याला. माझ्या आजच्या दिवसाचा दुसरा स्पॉट, इथे खूप जास्त हवा आहे, पावसाळ्याप्रमाणे थंडीमध्ये खूप जास्त हवा आहे. मला यायला उशीर झाला, त्यामुळे आज वगैरे काही भेटलं नाही. पण आता इथे खूप जास्त हवा आहे आणि मौसम खूप चांगला आहे. आता आपली शेवटचं लास्ट पॉईंट जर्नी टू शिवसृष्टी कंटिन्यू करूया. आता इकडनं शिवसृष्टी आणि 50 किलोमीटर आहे, तर एक तासभर लागेल. सो आता फायनली लास्ट डेस्टिनेशनसाठी लेट्स गो. सो मित्रांनो, हा एक माझा आवडता छंद आहे, म्हणजे ड्रायव्हिंग करायच्या वगैरे किंवा त्याच्या आधी, म्हणजे बाईकिंगच्या आधी जर मला कुठच्या गोष्टीची मुळापासून आवड होती तर ती आहे गाड्यांची, मिनिएचरची. आणि सध्या माझ्याकडे 100+ अशा पारख्या गाड्या आहेत, 2-व्हीलर आणि 4-व्हीलर दोन्ही मिळून. तर कधी कुठच्या एका व्हिडिओमध्ये मी तोही पार्ट नक्की कवर करीन. आणि माणसाला असे छंद असायला पाहिजे, कारण अशा छंदामुळेच आपल्याला वाईट वेळेमध्ये हे छंद आपल्याला धरून ठेवतात, आपल्या कामी येतात.
तर आता आम्ही काही इथे फोटोग्राफ्स काढले आहेत, तर ते फोटोग्राफ्स मिनिएचर फोटोग्राफ्स कसे वाटले ते नक्की कमेंट्समध्ये कळवा. सो मित्रांनो, आता फायनली आम्ही निघालो आहोत शिवसृष्टीसाठी. आणि आज पहिल्यांदा मी बाईकच्या मागे बसलो आहे आणि आता माझा मित्र आहे तो बाईक चालवत आहे. तर असं खूप कमी वेळा होतो माझ्यासोबत की मला माझ्याच बाईकच्या मागे बसायचा असा एक आनंद भेटतो. तर आज तो मला आनंद भेटला तर थोडंसा आता रिलॅक्स आहे, कारण आता परत जेव्हा मी घरी जाणार आहे तेव्हा ती माझ्यासाठी एक सिंगल राईड आहे 6 तासाची परत घरी जायला, आणि नेमकं ट्राफिकही असणार आहे मुंबईमध्ये संध्याकाळी. सो आता थोडासा आराम आहे. तर आता मित्रांनो, मगच सारखं जसं आपण झिपलाईन सिक्स फुल स्पीडमध्ये जसं आपण ट्रॅव्हल केलं तर तसं फुल स्पीडमध्ये आता आपण हा घाट सेक्शन कव्हर करूया. सो लेट्स गो. मित्रांनो, फायनली आपण इथे आलेलो आहोत आपल्या डेस्टिनेशनवरती. आता हे खूप प्रायमरी स्टेज आहे, फर्स्ट स्टेज आहे, त्यामुळे इथे पार्किंगची वगैरे ॲजचं जसं काही सोय नाही आहे. हायवेपासून जवळ आहे जो आपण आता मी लास्ट गोव्याला आपण जातो तो बँगलोर हायवे आहे. त्या हायवेला एक डायव्हर्जन आहे तिकडनं फक्त आय थिंक 5 मिनिटंच आहे, आणि ॲजचं जसं काय गल्ली बिल्ली नाही आहे तर तेही एक बरं आहे. तर आता पटकन आतमध्ये जाऊया. आता इथे असा एक प्रॉब्लेम मला दिसतोय की इथे कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे असं लिहिलं आहे. होपफुली मोबाईल तर अलाउड असेल. सो बघू आता आतमध्ये काय काय एकंदरीत सगळे रेस्ट्रिक्शन्स आहेत. पण आहे महादरवाजा प्रणांगणातला. तर आता पटकन तिकीट काढूया. 250 रुपये हे तिकीट आहे. हे आहे महल बाहेरचं व्ह्यू. सो मित्रांनो, हे आहे तिकीट 500 रुपये. आणि एक वाईट बातमी अशी आहे की कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे. सो जोपर्यंत कॅमेरा आहे तेवढं फुटेज घेऊया. आणि असं बघू आता आतमध्ये एकंदरीत काय कंटेंट तर काहीच भेटणार नाही. तर आता इथपर्यंत आलो आहे तर एक्सपिरियन्स घेऊ. नमस्कार, मी अल्पेश गुरव, शिवसृष्टी पुणे आंबेगाव इथून बोलतो आहे. हे शिवसृष्टी बाबासाहेब पुरंदरे यांच्या स्वप्नांची शिवसृष्टी आहे. 21 एकरांमध्ये पूर्ण होणारा हा प्रकल्प आहे. हा वेगळ्या 4 टप्प्यांमध्ये पूर्ण होतो आहे. त्यातला पहिल्या टप्पा जो पूर्ण झाला आहे तो म्हणजे हा सरकारवाडा. आणि या सरकारवाड्याला बघायला आपल्याला जवळपास 3 तास वेळ द्यावा लागतो, कारण एवढं बघण्यासारखं आहे जिथे. दुर्गवैभव या दालनामध्ये आपल्याला किल्ल्यांच्या गडकोटांच्या भौगोलिक माहिती, त्याचा इतिहास, त्याच्यावरील लढाई ही प्रत्यक्षित पडद्यावर दाखवली जाते. रणांगण आणि सिंहासनाधीश्वर ही 2 वेगळी दालनं आहेत. त्या दालनामध्ये 16व्या 17व्या शतकातली अगदी खरीखुरी सगळी शस्त्रे आपण ठेवलेली आहेत. त्याचं प्रदर्शन इथे मांडलेलं आहे. गाईड असतो तो प्रत्येक गोष्टी तुम्हाला तिथं माहिती सांगत असतो. त्यासोबतच इतिहासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन काही वेगवेगळे 2 शोज बनवलेले आहेत. आगऱ्याहून सुटका आणि श्रीमंत होती हे हळवे करणारे महाराजांचे 2 शोज आहेत. हे आवर्ष नक्की बघायला या शिवसृष्टी पुणे येथे. धन्यवाद. सो मित्रांनो, आता आपण शिवसृष्टीचे जे गाईड होते त्यांच्याकडनं आता आपण माहिती घेतली या जागेबद्दलची. तर हा प्रकल्प पुढे जाऊन खूप सुंदर प्रकल्प महाराजांच्या आयुष्यावरती एक होणार आहे. तर आता मित्रांनो, यांच्या यूट्यूब चॅनलवरती मला थोडेसे व्हिडिओज भेटले, त्यातनं आपल्याला थोडीशी या जागेची अजून आयडिया येईल. एकंदरीत इथे काय आता प्रकल्प आहेत वगैरे ते आता चालू आहेत ते. तर एकदा तेही फुटेज पाहून घ्या आणि जमलंच तर नक्की या जागेला भेट द्या. मित्रांनो, अशी दिसणार आहे पूर्ण 21 एकरामध्ये पसरलेली ही शिवसृष्टी पूर्ण झाल्यावरती. तर 4 भागांमध्ये ही शिवसृष्टी मित्रांनो कम्प्लीट होणार आहे. आणि एकंदरीत हा पूर्ण प्रकल्प जेव्हा पूर्ण होईल तेव्हा शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरती डिटेल आपल्याला एकाच जागेवरती त्यांचं सगळं आयुष्य आपल्याला पाहता येणार आहे. तर आता आपण जो अनुभव केला तो हा छोटासा एक वाडा आहे या पूर्ण प्रकल्पामध्ये. आता हा एवढासाच वाडा आपण अनुभव केला आणि हा एवढासा वाडा पाहायला आपल्याला 3 तास लागतात.
तर हा पूर्ण शिवसृष्टी प्रकल्प जेव्हा पूर्णपणे रेडी होईल तर इथे आपल्याला महाराजांचं सदर दरबार व महाराजांचा तोरणा किल्ला जो महाराजांनी पहिला किल्ला घेतला राजमाची व असे सगळे एकंदरीत अनुभव आपल्याला इथे घेता येणार आहे. मित्रांनो हे आहे बेल्ट. आपल्याला आतमध्ये चेक इन करताना हे बेल्ट भेटतं. त्या बेल्टवरती जे स्टेजेस आहेत हे बेसिकली आता जेवढे शोज आतमध्ये अवेलेबल आहेत त्यांचे एक नावं आहेत. श्रीमंत योगी आहे, त्याच्यानंतर आग्रहून सुटका आहे, सिंहासनाधीश्वर आहे, रणांगण आहे आणि दुर्गवैभव आहे. तर आताचं जे आपलं टूर होतं त्याचं हे सगळे पार्ट्स होते. तर आता आपण आजच्या टूरमध्ये एवढे सगळे पार्ट्स आपण कवर केले. एकंदरीत एक्सपिरियन्स खूप चांगला होता. आणि पुन्हा एकदा मी आवर्जून सांगेन की जर पुण्या किंवा पुण्याच्या आसपासला जर आपण येत असाल तर थोडंसं वेळ काढून नक्की या जागेला या, मिस नका करू. नमस्कार मित्रांनो, तर माझी आजची सफर झाली. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही होता, पण मित्रांनो तुम्ही हा सफर एकदा नक्की करा. मी इथे जे आपले गाईड होते आमचे त्यांचा एक मी ब्लॉग घेतला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये टाकला आहे. तर एक खूप चांगला आणि आगळा वेगळा अनुभव होता. 250 रुपये तिकीट आहे आणि हा एकंदरीत जो प्रोजेक्ट आहे हा 21 एकरामध्ये प्रोजेक्ट बनणार आहे. आणि आत्ता जो पार्ट आपण बघत आहोत हा फक्त एक छोटासा महल होता. आता ह्याच्यामध्ये गडाची माहिती देण्यात आली डिजिटल, म्हणजे एक 3D प्रेझेंटेशन टाईप होतं. तो ओव्हरऑल हा जवळजवळ 3 तासाचा प्रवास होता. मी 12 आतमध्ये चेक इन केलं होतं, आता 4:15 झाले आहेत. तर 3 तासामध्ये महाराजांबद्दल, महाराजांचे शस्त्र म्हणजे शिवकालीन शस्त्र जे बाबासाहेब पुरंदरेंनी जमा केले त्यांच्या प्रवासामध्ये, ते शस्त्र आपल्याला म्हणजे प्रत्यक्ष शिवकालीन शस्त्र आपल्याला इकडे पाहायला भेटतात. आणि जे 3D प्रेझेंटेशन वगैरे इथे एकंदरीत देण्यात आलं आहे ते फार भन्नाट आहे. तर हा एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. आतमध्ये कॅमेरा नेता आला असता तर खूप आगळा वेगळा कंटेंट आज चॅनलवरती पडला असता, पण काही नाही. तर आता हे आपण बघू शकता, माझ्या मागे हा वाडा आहे, मेन एंट्री आहे आणि एकंदरीत खूप चांगला एक्सपिरियन्स. तर पुण्याला जर आपण कधी येत असाल किंवा पुण्यावरून जर कुठे आपण जात असाल तर हा स्पॉट मिस नका करू. फक्त 3 तासातच आपल्याला वेळ काढायचा, 3 तास नक्की वेळ काढा आणि या स्पॉटला नक्की. आता माझी रिटर्न जर्नी चालू होईल घरी जायला. आता मला खरंच कंटाळा आला एवढा लांब जायला, पण बघू हळूहळू जाऊ. सो लेट्स कंटिन्यू द रिटर्न जर्नी. तर हे आपल्या समोर जे आता मित्रांनो अंडर कन्स्ट्रक्शन आहे हा फेज 2 भाग आहे. तर इथे आता जे बनत आहे ते पुढच्या वर्षी बघण्यासारखं असेल. कारण इकडे जे राजदरबार, जे रायगडावरती महाराज जेव्हा सिंहासनाधीश झाले तेव्हाचा जो रायगड होता किंवा तेव्हाची जी राजदरबार होती त्याची हुबेहू लाईफ साईज प्रतिकृती इथे तयार होत आहे. तर पुढच्या वर्षी जेव्हा हे तयार होईल तेव्हा हे बघण्यासारखं असेल. आणि ते महाराजांची जी पूर्ण लाईफ जर्नी आहे तीही इथे दाखवण्यात येणार आहे डिजिटल एका मीडियमनी. तर आपण पुढच्या वर्षी सुद्धा नक्की एक राऊंड इथे कव्हर करूया. मित्रांनो तुम्हाला ही शिवसृष्टी कशी वाटली? मला ही फार भन्नाट वाटली. पण आता जे आपण पाहिलं ते फक्त झाकी आहे, पिक्चर तर अभी बाकी आहे. तर जाता जाता एक प्रश्न मित्रांनो, हेनरी ऑक्सिडेंट हा कोण होता हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल खूप खूप आभार, धन्यवाद.